अल्पवयीन मुलीस फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने सखोल तपास करून मालेगाव येथून एकाला अटक केली आहे. पनवेल तालुक्यातील खेरणे गाव येथून एका अज्ञात इसमाने 14 वर्ष 11 महिन्याच्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केल्याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाने पनवेल तळोजा परिसरातील CCTV फुटेज चेक करून आरोपी निष्पन्न करण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार सदर आरोपी रत्नागिरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर पथकाने तेथे पोहोचले, मात्र आरोपीला पोलीस त्याच्या मागावर असल्याची कुणकुण लागल्याने अपहरित मुलीस तो घेऊन रत्नागिरी येथून पळून गेला. त्यानंतर पोलीस पथकाने रत्नागिरी रेल्वे स्टेशनचे सर्व CCTV फुटेज तपास करून त्याचा मागोवा घेत मनमाड मालेगाव गाठले. सदर आरोपी हा बीफ फिरशी प्रोसेसिंग कंपनीत पहिल्यापासून काम करीत असल्याने तो मालेगाव येथील बीफच्या कंपनीत काम करत असावा असा कयास करून मालेगावमधील सर्व बीफ कंपन्या चेक केले असता आरोपी हा फायर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कंपनी येथे कामाला असल्याची माहिती मिळाली. मालेगाव येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने बबुल दिलाई स्वरग्रही या 22 वर्षीय इसमाला कंपनीच्या लेबर कॉलनीमधून ताब्यात घेतले व अपहरित मुलीची सुखरूपपणे सुटका केली.